नागपूरचं 135 वर्षांपासूनचं ऐतिहासिक वैभव असलेल्या मारबत महोत्सवाला आता सुरुवात झाली आहे. शहराच्या प्रमुख मार्गावरून मारबत आणि बडग्यांची मिरवणूक निघाली आहे. नागपूरकर दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहानं मिरवणूक सहभागी झाले आहेत. तर देशात फक्त नागपुरात हा उत्सव साजरा केला जातो. वाईट परंपरा, रोगराई आणि संकट समाजातून घालवावं तसंच चांगल्याचं स्वागत करावं यासाठी ही मारबत निघत असते. यात अनेक बडगे सुद्धा असतात. मिरवणुकीनंतर त्यांचं विसर्जन करण्यात येतं. आपल्यासोबत नागपूरचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आहेत, थेट जाऊयात. जितेंद्र, या उत्सवाला आता सुरुवात झालेली आहे, काय सद्यस्थिती आहे, काय उत्साह आहे तिकडे? प्राजक्ता, नागपूरचं हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल किंवा नागपूरचा हा ऐतिहासिक वारसा आहे. ज्याप्रमाणे बैलपोळा साजरा केला जातो आणि बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पाडव्याच्या दिवशी नागपुरात ही मारबतीची आणि बडग्यांची ही मिरवणूक काढण्यात येते. आणि आता ही मिरवणूक नागपूरच्या सेंट्रल अव्हेन्यू मार्गावरील गांधी पुतळ्याजवळ आलेली आहे. आणि आपण पाहू शकतो की नागपूरचा जो मोठा जनसमुदाय आहे, जे नागपूरचे नागरिक आहेत, ते मोठ्या प्रमाणात इथे गोळा झालेले आहेत. आणि आता नागपूरचं हे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल, कारण आज ही मिरवणूक निघते गांजाखेत चौक आणि नेहरू मार्ग, नेहरू पुतळा चौकातून ही मिरवणूक काढण्यात येते. आणि आता जी इथे आलेली आहे ती पिवळी मारबत आहे. 135 वर्ष जुनं हे नागपूरचं वैभव आहे. 135 वर्षापूर्वीपासून या महोत्सवाला सुरुवात, त्यात पिवळी मारबत आणि काळी मारबत अशा प्रकारच्या या दोन मारबत हे जे पुतळे असतात ते हे काढण्यात येतात. आणि त्या माध्यमातून जे समाजातील संकट आहे, समाजातील ज्या काही कुरीती आहेत, चालीरीती आहेत, त्या दूर करण्याचं या माध्यमातून आवाहन करण्यात येतं. आणि त्यानंतर हे पूर्ण शहरातून एका मोठ्या भागातून ही मिरवणूक काढण्यात येते. आणि या मिरवणूक काढण्यात आल्यानंतर त्यांचं विसर्जन करण्यात येतं. काळी मारबत जी आहे त्याचं विसर्जन करण्यात येतं, तर पिवळी मारबत जी आहे त्याचं पूजा करून विधिवत ती ठेवण्यात येते. त्याचबरोबर अनेक बडग्या देखील या मिरवणुकीच्या माध्यमातून निघतात, काढण्यात येतात. वेगवेगळे जे सामाजिक विषय आहेत, ज्या समाजातील चालीरीती आहेत, समाजातील अनिष्ट प्रथा आहेत, ते इथून काढण्यात त्या माध्यमातून त्यांचा निषेध करण्यात येतो. आणि एकूणच ही जी मिरवणूक आहे ती आता नागपूरच्या सेंट्रल अव्हेन्यू परिसरात पोहोचलेली आहे. येथून ती आणखी जवळपास 2 ते 3 तास ही मिरवणूक शहरातील वेगवेगळ्या भागात निघेल. त्याचबरोबर ज्याप्रमाणे या 135 वर्ष जुनं हे ऐतिहासिक महत्त्व आहे, त्याचबरोबर त्यानंतर शहरातही अनेक ठिकाणी छोट्या छोट्या मारबत आणि बडगे देखील काढण्यात येतात. आता ही पिवळी मारबत आपण पाहू शकतो. ही पिवळी मारबतीला 135 वर्षाचा वारसा आहे. या मारबतीसोबत काही 2-3 जुन्या घटना देखील जोडण्यात येतात. त्यापैकी एक महत्त्वाची जी असते ती म्हणजे कृष्णची, कारण जन्माष्टमीनंतर जे कृष्ण जन्माष्टमीनंतर हा पोळा येतो, पोळ्याचा सण साजरा करण्यात येतो. आणि त्यानंतर पुतणा मावशीची जी आख्यायिका आहे की ज्याप्रमाणे विषयुक्त दूध पाजण्याचा कृष्णाला प्रयत्न करण्यात आलेला होता, त्याचा एक प्रतीक म्हणून ही मारबत काढण्यात येते. तर नागपूरचं राजघराणं आहे भोसले, त्यातील एक भोसले हे इंग्रजांना जाऊन मिळालेले होते. त्या इंग्रजांना जाऊन मिळालेल्या जो भोसले घराण्याचा एक व्यक्ती होता त्याच्या विरोधात देखील ही मारबत आणि बडग्या उत्सव काढण्यात येतो. तर 1,250 वर्ष जुनं जेव्हा इंग्रजांचं राज्य होतं भारतावर, त्या इंग्रजांना विरोध करण्यासाठी ज्याप्रमाणे बाल गंगाधर टिळकांनी जो गणेशोत्सवाची सुरुवात केली होती, सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती आणि इंग्रजांच्या विरोधात लढा देण्यास सुरुवात केली होती, त्याही माध्यमातून या मारबत आणि बडग्याच्या माध्यमातून त्या काळी मोठा जनसमुदाय उभा करणं, इंग्रजांच्या विरोधात लोकांना जागृत करणं हा देखील त्या माध्यमातून एक प्रयत्न असल्याचं बोललं जातं. एकूणच पाहता आज पोळ्याचा दुसरा दिवस आहे, पाडवा दिवस आहे. बैलपोळा काल साजरा करण्यात आलेला होता आणि वाजत गाजत ही जी संपूर्ण मिरवणूक आहे मारबतीची ती आता सध्या सुरू आहे. प्राजक्ता,
नक्कीच जितेंद्र, आणि जसं तू म्हणालास यामध्ये दोन प्रकारचे मारबत असतात, एक पिवळं मारबत आणि एक काळं मारबत, तर या दोन मारबतांमध्ये नक्की काय फरक असतो? आणि इथे आम्ही बडग्यांना देखील पाहतोय, इथे वेगवेगळे प्रकारचे बडगे देखील आम्हाला दिसत आहेत, नक्की त्याचं महत्व काय असतं या मिरवणुकीत? प्राजक्ता, पिवळी आणि काळी मारबत हे दोन्ही या मारबत मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे. सुरुवातीपासून या ज्या आहेत ह्या पिवळ्या आणि काळ्या मारबत काढण्यात आलेल्या होत्या. पिवळी मारबत ही जुनी आहे. पिवळी मारबत ही गांजाखेत चौकातून काढण्यात येते, तर काळी मारबत जी आहे ती जवळपास 125 वर्ष जुनी आहे. ती नेहरू पुतळा चौकातून काढण्यात येते. जे चालीरीती ज्या आहेत, रोगराई असते. महत्त्वाचं म्हणजे पावसाळ्याच्या या दिवसामध्ये रोगराई वाढते आणि त्या रोगराई दूर घेऊन जागे मारबत, अशा घोषणा यावेळी देण्यात येतात. यांना दैविक आणि धार्मिक महत्त्व देखील आहे, कारण नागपूरच्या या जो हलबा बहुल जो समाज आहे त्या भागातून या मारबती काढण्यात येतात. आता ही पिवळी मारबत आपण पाहू शकतो आहे. पिवळी मारबतीच्या माध्यमातून आता ज्या रोगराई येतात, तापजोर येतो, त्या दूर करण्याचं जे देवाला साकडं घालण्यात येतं माध्यमातून करण्यात येतं. तर पिवळी मारबतच्या मागे ज्या लागलेल्या आहेत ते काळी मारबत आहे. आणि या काळी मारबत देखील लोक पूजा करतात, नैवेद्य देतात, आणि ज्या काही कुटुंबावर संकट असेल किंवा एकूण समाजावर संकट असेल ते दूर करण्याचं आवाहन आणि साकडं या मारबतींच्या माध्यमातून घालण्यात येते. नंतर आलेले आहेत बडगे, हे काही आता सामाजिक संस्था देखील काढण्यात येतात. आता जे इथून काही बडगे जे गेलेले आहेत त्यामध्ये पाकिस्तानचा जे एअरस्ट्राईक केलेला होता किंवा काश्मीरमधून कलम 370 रद्दबातल केलं होतं, त्यानंतर POK देखील आमचा आहे असं त्या पाकिस्तानच्या बडग्यावर नमूद करण्यात आलेलं होतं. तर विजय माल्या किंवा इतर जे आर्थिक गुन्हेगार आहेत, त्या आर्थिक गुन्हेगारांनी कशा बँकांना जे चुना लावलेला आहे त्याच्याविरोधात या बडग्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. काही जेंडर इक्वॅलिटीच्या नावाने देखील निमित्त संदेश, त्यामुळे या ज्या मारबत आणि बडग्या उत्सवाला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. प्राजक्ता, नक्कीच जितेंद्र, आम्ही पाहू शकतो या मिरवणुकीत नागरिकांचा उत्साह किती आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे अतिशय सुंदर असे बडगे देखील आम्हाला पाहायला मिळत आहेत. तर हे बडगे नेमकं कधीपासून तयार करायला सुरुवात होते या बडग्यांची, आणि हे बडगे अतिशय सुंदर असे आहेत जे सामाजिक संदेश देखील देत आहेत, हे बडग्यांना कोण नेमकं तयार करतं आणि कधीपासून याची सुरुवात होते? प्राजक्ता, हे बडगे आणि जे मारबत आहे याची जी तयार करण्याला जी सुरुवात होते ती जवळपास 15-1 दिवसांपासून होते. आणि यामध्ये जे काही साहित्य वापरण्यात येतं ते अतिशय साधारण प्रकारचं साहित्य वापरण्यात येतं. आपण आता इथे जसं हे पिवळी मारबत आहे, आणि हे पिवळी मारबत जे आहे ते बांबूस आणि त्या प्रकारचेच टोपल्या आणि साडी त्यांचं साहित्य वापरून हे अतिशय सोप्या पद्धतीनं साजरे केलं जातं. ही पिवळी मारबत आपल्या समोर आहे, हारा फुलांनी सजवलेले आहे, त्याचबरोबर दागिने देखील घालण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर DJ-चा जो आहे तो गजर इथे आपण पाहू शकतो. मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहे नागपूरकर ते बाहेर पडलेले आहेत. बडग्यांचा देखील त्याचप्रमाणे सजावट करण्यात येते. बडगे देखील अतिशय बांबूचा जो वापर असतो तो करून तयार करण्यात येतात. जवळपास 15-1 दिवसांपासून यांची तयारी सुरू होते. वेगवेगळ्या शहरातील जे वेगवेगळे भाग आहेत त्या भागात हे वेगवेगळ्या समाजांमार्फत
हे बड़गे आणि मारबती तयार करण्यात येतात। आता जी ही चौकात पोहोचलेली आहे ही काळी मारबत आहे। पिवळी मारबतीनंतर ज्याचं महत्त्व आहे ती ही काळी मारबत आहे आणि या पिवळे काळ्या मारबतीला देखील मोठ्या प्रमाणात सजवण्यात आलेले आहे। ही पुतना मावशीचं स्वरूप आहे असं स्वरूप याला देण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आता नागपूर शहरातील एका भागातून फिरून ही जवळपास वर्धमान नगर या भागात जाणार आहे आणि त्या भागात याचं विसर्जन करण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे बडगे आहेत त्या बडग्यांचं देखील ठिकठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे। मात्र हा जो मार्ग आहे या मार्गावरून एकत्र ही मिरवणूक निघण्यात येते आणि आपण पाहू शकतो की हजारोच्या संख्येमध्ये नागपूरकर या उत्सवात सहभागी झालेले आहेत, या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। संदेश देण्यात येतो समाजात चालणाऱ्या ज्या काही अनिष्ट चालीरीती आहेत त्या घालवण्यात, म्हणजे हुंडाबळीपासून महिलांना भेदभाव करण्यात येऊ नये किंवा समाजातील जे काही अपराधी आहेत आरोपी आहेत त्यांच्या विरोधात देखील आपल्या मनातील जो राग आहे आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या व्यक्त करण्याचा देखील हा एक उत्सव आहे। मग ते एखाद्या संस्थेविरुद्ध असो किंवा सरकारविरुद्ध असो ते देखील आपल्याला इथे या बडग्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात। एकूणच ही बडग्यांची आणि मारबतीची जी आता मिरवणूक आहे ती आता इथे मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे। हा मार्गक्रमण आहे, हा मार्गक्रमण आता सुरू राहणार आहे। पिवळी मारबत आता या ठिकाणाहून गेलेली आहे, आता काळी मारबत इथे आहे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील आहे, कारण मोठ्या प्रमाणात जेव्हा नागपूरकर बाहेर पडतात हजारोच्या संख्येमध्ये आपण इथे नागपूरकर पाहू शकतो तेव्हा तेथील कुठलीही गडबड होऊ नये, म्हणजे गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे अशा प्रकारच्या मिरवणुकीत कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आहे आणि तो प्रकार घडू नये त्यासाठी पोलीस देखील अत्यंत चोख बंदोबस्त इथे त्यांनी तैनात केलेला आहे। प्राजक्ता जितेंद्र, ही जी मिरवणूक आहे ती कुठून आणि कुठपर्यंत असणार आहे? प्राजक्ता ही जी मिरवणूक आहे महत्त्वाचं म्हणजे जे माणाचे जे मारबती आहे ती पिवळी मारबत जी आहे ती गांजा खेत जी आहे तिथे तयार करण्यात येते। तऱ्हाणे तेली समाजाकडे समाजातर्फे ही मारबत तयार केली जाते आणि पिवळा रंग दिल्याने त्या मारबतीला पिवळी मारबत असं म्हटलं जातं। तर जी काळी मारबत ही आता समोर आपल्या काळी मारबत आहे, ही काळी मारबत गांजा खेत चौकात तयार पूर्ण जे तेथील जे नागरिक आहेत ते आपल्या खांद्यावर घेऊन चालतात। ही संपूर्ण जो पास 6 ते 7 किलोमीटर अंतराचा आहे, या दोन्ही मारबती जे आहेत त्या नेहरू चौक नेहरू पुतळा चौक आहे त्या नेहरू पुतळा चौकामध्ये एकत्र येतात आणि मग त्या एकत्र येऊन सराफाओली गांधीबाग महाल अशा हा मार्गक्रमण करत मग ते आपापल्या मार्गाने वेगवेगळ्या जातात। मात्र बडगे आणि मारबत जी आहेत या दोन मानाच्या मारबती असतात, पिवळी मारबत आणि काळी मारबत। त्या मारबतींच्या दर्शनासाठी म्हणा किंवा त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या पूर्ण मार्गावर हजारो नागपूरकर आजच्या दिवशी बाहेर पडतात। पोळ्या बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे नागपुरात महत्त्वाचा हा सण असतो, आजच्या दिवशी सहसा हा सुट्टीचा दिवस नागपूरकरांसाठी असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या या मारबती निघतात। आता जो बडगा आपण पाहू शकतो तो बडगा आहे महिला ॲक्शन कमिटीतर्फे काढण्यात आलेला आहे। भारत मातेच्या स्वरूपात एक समोर तिथे वेशभूषेत एक महिला आहे, तो एक बडगा आहे। त्याच्या पाठीमागे असे आणखी विविध सामाजिक संदेश घेतलेले बडगे आता दिसत आहेत। ज्या माणाच्या ज्या मारबती आणि बडगे जे पिवळी मारबत आणि काळी मारबत होती त्या आता इथून पुढे गेलेल्या आहेत, त्यांच्या मागे काही बडगे आहेत। या बडग्यांच्या माध्यमातून देखील संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे। एकूणच समाजात समाजाला कसं चांगलं करण्यात यावं, समाजातील जागृती म्हणजे ते मग आरोग्य सांस्कृतिक त्याचबरोबर जो सलोखा असावा तो या माध्यमातून निर्माण करण्याचा संदेश या मिरवणुकीच्या माध्यमातून देण्यात येतं। गेली 135 वर्षांची ही परंपरा आहे, नागपुरात ही परंपरा सुरू आहे आणि आजही ती परंपरा त्याच पद्धतीने जोपासल्या जात आहे। प्राजक्ता नक्कीच जितेंद्र, धन्यवाद या मिरवणुकीबद्दल, एकंदरीत तू एवढी सविस्तर माहिती दिलीस।